वर्षीय शेकापा आमदार गणपतराव देशमुख यांची लोकप्रियता ही अद्यापही कायम का आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बसच्या दुसऱ्या फेरीसाठी पेनूर इथे थांबा दिला नसल्याची बाब एका विद्यार्थिनीनं पत्र लिहून गणपतराव देशमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याबरोबर आमदार देशमुख यांनी त्वरित त्यासंदर्भात संबंधितांना सूचना देऊन या विद्यार्थिनीलाही त्याची माहिती एका पत्राद्वारे कळवली दिली. पाहूयात देशमुखांनी या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय ते. कुमारी प्रेरणा विष्णू गवळी, उत्तम आशीर्वाद. पेनूर ते मोहळला जाण्यासाठी सकाळी 7 ते 8:15 दरम्यान दुसऱ्या बसला थांबा देण्याबद्दलचं पत्र मिळालं. त्यावेळेला मी अधिवेशनासाठी नागपूर इथे होतो. दिनांक 31 डिसेंबर 2017 आपलं दुसरं पोस्ट कार्ड आज मिळालं आणि त्यानुसार आजच आगार प्रमुख पंढरपूर यांना फोनवरून पेनूर इथे दुसऱ्या बसला थांबा देण्याबद्दल सूचना दिली आहे. त्याप्रमाणे सकाळी 8 ची पंढरपूर सोलापूर बस उद्यापासून पेनूर इथे थांबेल. बस नाही थांबली तर मला फोनवरून कळवावं. आपला गणपतराव देशमुख.